राजकारण समजतो किंवा सरकार असतं तर सरकारकडे मागण्या करण्याचा संघटनेला अधिकार असतो आणि त्या मागण्या करण्यासाठी त्यांनी जर काही एखादी गोष्ट केली तर त्या सरकारचं उच्च दायित्व आहे की त्याच्या मागण्या पूर्ण करणे किंवा त्याच्याबद्दल त्यांना समजवतो आणि नुसतं केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आता आपण जे बघतो एस टीचा जो विषय आहे तो राज्य सरकार विरुद्ध चाललेला आहे अनेक विषय ते राज्यात आहे किंवा सरकार म्हणतं की लोकांच्या मागण्या आल्या सरकारचं पालन होतो आलं तरी लोक त्यांना काही युती झाल्यापासून सातत्यानं शिवसेना अडचणी देताना दिसते म्हणजे भाजपची भांडण सुरू आहे आता काँग्रेसचे काही आमदार देखील त्यांच्या शिवसेनेबद्दल नाराज आहे ईडी देखील शिवसेनेच्या आमदारांना खंडित दिले अशी माहिती समोर आहे खरं तर मुख्यमंत्री पण शिवसेनेकडे असताना सुद्धा त्यांच्या आमदारांची नाराजी ईडी कमी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं सर मला काही वाटण्याचं कारण नाही विरोधी पक्षांच्या बसलेल्या भागावरच्या लोकांची प्रतिनिधी कार्यकर्ती आहे त्यामुळे त्यांच्या आपसामध्ये महाविकास आघाडी काय करावं कोणाला किती निधी द्यायचा हे सर्वत्र त्यांचा प्रश्न आहे त्यांचे लोक नाराज होऊ नये याची काळजी त्यांनी त्यांची घेतली पाहिजे मला त्यांनी विचारलं काही कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातच व्यवस्थित चर्चा झाली नाही त्यामुळे असा प्रसंग आला असं माझं मत आहे कारण मी सुद्धा मंत्री असताना आमच्या अंगणवाडी सेविकांचे संप असायचे शिक्षकांचे आंदोलन असायचे ग्रामपंचायतीचे वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचे आंदोलन असायचे प्रत्येक गोष्ट त्यांनी म्हटले तशी करणं शक्य नसतं शासनाला हेही मी समजू शकते पण त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये शासन कमी पडलेला आहे आणि जर त्यांच्या मागण्या जशाला तशा पूर्ण करता येत नसतील तर त्याच्यातून सुवर्ण मंदिर गाठणं हे शासनाला शक्य होतं पण शासनाने गृहित धरलेलं आहे आणि म्हणून आज एस टी कर्मचाऱ्यांचं संप सुरळ झालं आहे असं मला कारण ते कंत्राटीत असल्यामुळे तो निर्णय नियमांनी शासन घेऊ शकतो पण संवेदनशीलपणे विचार करता एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याकरता मधला मार्ग त्यांना सामावून घेणं जर शक्य नसेल तर मधला मार्ग राज्य शासनाला शक्य असतो आणि ते शासनाने करायला पाहिजे होतं औरंगाबादमध्ये अनेक तरुण भाषेच्या पायलट नायट्रोसेट 10 जी टॅबलेट आहे ती टॅबलेट प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही मात्र औरंगाबादमध्ये अनेक मेडिकल स्टोअरमध्ये ही सल्ला दिली जाते त्यामुळे अनेक तरुणाई यामध्ये भरडली जाताना पाहायला मिळते अनेक नशीच्या विक्या देखील आलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेकांनी तक्रार देखील केली आहे त्याचा तपास झाला पाहिजे औरंगाबादचे पालकमंत्री औरंगाबादचे कमिशनर तिथले महापौर सगळ्यांनी मिळून तिथल्या लोकल सगळ्या नेत्यांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तपास झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात संबंधांची आक्षेपारी पोस्ट जो आहे जळगावमध्ये शिवसैनिकांनी त्या ठिकाणी मराठी अशी घातली सोशल मीडियावर जे काही चालतं त्यानंतर एक राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकूणची परिस्थिती आवड काय झाली थोडंसं पाहिजे पुढे एकूण प्रश्न मला हे पोस्ट पाहिली नाही त्याच्यामुळे आक्षेपार्ह पोस्टवर रिॲक्ट कसं कार्यकर्त्यांनी करावं बऱ्याच वेळा नेता स्वतः रिॲक्ट करत नाही पण कार्यकर्ते करतात माझं असं म्हणणं आहे की मी सोशल मीडियाची पातळी सोडली तर नक्कीच याचा त्रास होत असतो त्यामुळे सोशल मीडिया कसा असावा भविष्यात त्यांना किती डिसिप्लिन असावा त्यांनी काय बोलावं त्याच्यावर ज्यांच्याविषयी बोलतात त्यांचे काय अधिकार असावे याच्यावर नंतर भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी नियमावली आली पाहिजे शिवसेनेचे पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ईडीनं आयकर विभागाने छापा मारला त्यांच्या डायरीमध्ये एक नोंद सापडली आहे की मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखाचं घड्याळ दिलेलं आहे यावर मला असं म्हणायचं आहे की
तपास यंत्रणा ह्या त्यांचा शोध घेत असताना आपण डायरेक्ट निर्णयाला पोचलो योग्य नाही. त्यांनी काय म्हणलं याचा तपास यंत्रणाच तपास करते. माझ्या राजकीय जीवनात मी कधीही असे गॉसिप ओरिएंटेड स्टेटमेंट करत नाही. मुलाचं वैयक्तिक नाव घेऊन त्यांची मानहानी होईल असं मी बोलत नाही. मुद्दे माझ्याकडे असतील तर मी बोलू शकते. ह्या मुद्दे माझ्याकडे कुठलेही नाही. त्याच्यामध्ये जे लोक आरोप करतात त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यांनी ते त्या यंत्रणांना द्यावे. यंत्रणांनी तपासणी करावी असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये मी कुठल्याही बाबतीत भाष्य करणं योग्य नाही. भाजप राजकारणासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतो असा सातत्यानं भाजपवर आरोप. त्या आरोपाला काय तर राज्य सरकार राजकीय राज्याच्या यंत्रणांचा करतो असं उत्तर आहे. आता देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आमदार आहेत बळावर, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये मी काही वेगळं म्हणण्याचं कारण नाही. भाजपचं सरकार यावं, महाराष्ट्रात यावं, सगळ्या राज्यात यावं असं म्हणत असेल तुम्ही, तर त्याच्यात मला आनंदच आहे. माझ्या शिवसैनिकांना मत लावलं असं त्यांचं म्हणणं होतं. ज्या सध्या कारवाई सुरू आहे त्यामध्ये progressive and growth mindset where the curriculum will allow children to explore whole new world of possibilities by making use of resources and this
this is not going to be confined to a typical structure or just a classroom, or it's not going to be just a teacher driven curriculum. It's going to be very inquiry based and concept based learning approach, where we believe in giving knowledge, deepening the knowledge, and encouraging children to transfer that knowledge in real life situations.